जोडाक्षर युक्त वाक्य वाचन भाग सहा। ख्य ख्या ह्या जोडाक्षर युक्त मराठी शब्दांचा उपयोग करून वाक्य वाचन सराव करूया। मला औरंगाबाद हे मुख्यालय मिळाले। कार्यक्रमाला मुख्य सचिव प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहे। कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदय प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहे। बाबांचा सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे। नांदा सौख्य भरे ही नवीन मराठी मालिका सुरू होत आहे। तनिषा व मनीषा अगदी सारख्या दिसतात। आसपासची गावे पुराच्या विळख्यात सापडली। सांख्यिकी माहिती भरणे फार अवघड काम आहे। सख्यांनो, आज आपण लेणी पाहायला जाणार आहोत। शाळेत सुंदर राख्या बनवून घेतात। आजीने सगळ्यांची ख्याली खुशाली विचारली। सुविख्यात गायक आज कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे। अख्ख्या पंचक्रोशीत त्यांच्यासारखे गाणे कुणी गात नाही। तनू आणि मनू दोघ सख्या बहिणी आहेत। आज बाईंनी वर्गात तोंडी संख्या लिहायला सांगितल्या। गणित सरावासाठी संख्या ज्ञान पक्के पाहिजे। मला लाखापर्यंत संख्या वाचन करता येते। माझे मामा डियर महाविद्यालयात अधिव्याख्याता आहे। सगळे आज व्याख्यान ऐकायला गेलो होतो। सर्व व्याख्या एका ठिकाणी लिहून घेईल। प्रामुख्याने परीक्षेच्या एक तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहावे। प्रख्यात लेखक आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले। मंदिरात प्रवेश करतात मुख्य दारावर मोठा हत्ती काढलेला दिसतो। आमच्या शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी भेट देणार आहेत। जाधवबाई एक आदर्श मुख्याध्यापिका आहेत। पोलिसांनी पकडलेला चोर एक कुख्यात गुंड आहे। रात्री आकाशात असंख्य चांदण्या लुकलुकताना दिसतात। रुद्रेश्वर मंदिराबद्दल पुरातन आख्यायिका सांगितली जाते। उन्हाळ्यात पंख्याखाली बसले की जीवात जीव येतो।
बाहेरून आल्यावर पंख्याखाली थोडा वेळ बसावे. या गावातील लोक गावाबद्दल खूप आख्यायिका सांगतात. सुविख्यात क्रिकेटपटूला आज तुला भेटता येणार आहे. आज आपण एक नवीन संख्या वाचन खेळ घेणार आहोत. संख्येचे विस्तारित रूप सराव करूया. आज आपण एक नवीन संख्या वाचन खेळ घेणार आहोत. संख्या वाचन सराव करून घेतला तर गणिते सोडवता येतात. झाड असंख्य हातांनी टाळ्या वाजवू लागले. असंख्य भाविकांचे लक्ष वेधत महाराज बोलू लागले. अख्ख्या गावात वैभव सारखा पहलवान नाही. अहिराणी भाषेत माशांना माख्या असं म्हणतात. माझा भाऊ एमएडला व्याख्याता म्हणून नोकरी करतो. कधी कधी सक्के भाऊच पक्के वैरी बनतात. सख्या काकांनी आमचे शेत हिसकावून घेतले. संख्या वाचन सरावा करावा लागेल तरच तुला गणित सोडवताना सोपं जाईल. मुख्यत्वे करून दरवाजाने सगळे आत जातात, पण मी खिडकीतून आत गेलो. मुख्य दरवाजाने सगळे आत गेलो. विख्यात तबला वादक आज आमच्या शाळेत येणार आहेत. कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदय प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. मुख्यालय सोडून कुणीही जाणार नाही असे सांगितले. मुख्याध्यापिका म्हणून आईला प्रमोशन मिळाले. सखाराम काकांना आजी प्रेमाने सख्या असं बोलावत असे. सोनाली मोनाली माझ्या जीवलग सख्या आहेत. सापाच्या विळख्यातून बकरी कशी बशी बचावली. नवरात्री प्रख्यात गायिका आशा भोसले दर्शनासाठी आल्या. या गावातील लोक गावाबद्दल खूप आख्यायिका सांगतात. मुख्याध्यापकांनी मुलांचा सत्कार केला. मुख्यमंत्री आज तालुक्याचा दौरा करणार आहेत. वाचन सराव करायचा मग माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.